नाशिक येथील चौक मंडई भागात शशी हिरवे यांच्या राममुक्ती मित्र मंडळ सालाबादप्रमाणे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असताना कोरोना काळात खंड पडल्यानंतर सुद्धा यावर्षी मोठ्या जोमाने आणि तितक्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे. यावर्षी मंडळाच्या गणेशोत्सव ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेत आलेचं दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशी हिरवे यांनी स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना फेटा बांधला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशी हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. भेदभाव नाही, कुठल्या प्रकारचा आपल्याला कोरोना होईल का, कुणी भीतीनं पाहत ज्यांनी आपला जीव धोक्यात टाकून लोकांच्या मदतीला गेले, कोणी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले, तर कोणी पूर्ण शहराची फवारणी केली, कोणी असे अनेक हे जे पाच मुद्दे आहेत, त्या पाच मुद्द्यांनी या नाशिक शहरामध्ये इतकं प्रचंड काम केलं की ते वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांचा सत्कार करणं हे आमच्या मंडळाच्या वतीने आधी कर्तव्य समजतो की असे लोक फार कमी मिळतात की आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून लोकांसाठी जावतात. तर सन्माननीय एसपी सर यांना मी विनंती करतो की आपण या जे पाच आमचे मूर्ती आहे यांचा कोविड योद्धा म्हणून आपण सत्कार करावा. राममुक्ती मित्र मंडळाने यावर्षी लहान मुलांच्या डान्सच्या स्पर्धेचे आयोजन केले असून 9 दिवस या स्पर्धा चालणार असून त्यानंतर 10व्या दिवशी मुलांना बक्षीस दिले जाणार आहे. तसेच मंडळाच्या वतीने कोरोना काळात ज्या कोरोना योद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत लोकांच्या मदतीस धावून गेले अशा निवडक कोरोना योद्ध्यांचा सत्कार कोविड योद्धा म्हणून करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नगरसेवक गजानन शेलार, सुफी जीन, माजी नगरसेवक तथा माजी सभापती संजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते मृत्युजा काचवाले, जुन्या नाशिक चौक मंडई भागातील डॉक्टर व्यवहारे यांचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी राममुक्ती मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शशी हिरवे यांच्या कार्याचे कौतुक करीत उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. मला एक सांगा, तुमच्यापैकी कुणी असं आहे का म्हणजे पाचशे बोट सारखी एक दोन बघा इकडे तिकडे बोलते सापडे नाही का? हा काय कुणी त्याची पाचशे बोट सांगते आपली पाचशे बोट सारखी नसते तर समाजाचे सगळी माणसं सारखी येते. परंतु समाजाचं सोडा घरात येऊन दोन साक्षी असलेल्या तरी बाकी लोक सुजावे एकत्र येणार त्यावर त्यांना समाज निर्माण असेल त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला मुख्यमंत्री घालून दिलेलं आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणण्याचं माझा विराम इथं करण्यात आलं. मागाशी जसं सांगितलं आपल्या गावाकडे 12 पाळीपूर सदस्यांची पद्धती असते तशा प्रकारचे कार्यकर्ते ते शहरात पण येऊन ते दुसऱ्यांनी एकत्र ठेवण्याचे काम आमच्या या गणपतीच्या सणानिमित्त मंडळाने बोलवलं याबद्दल आभारी आहे. सहसा पोलीसवाल्याला मंडळ कधी बोलवता फिर विचारतो वेळेचं काही बंधन असेल परंतु कुठल्याही वेळेचं कसे बंधन असताना पोलिसांना बोलवलं. त्याचबरोबर इथे कोरोनाच्या काळात ज्यांनी खरंच चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशी हिरवे, मंडळाचे अध्यक्ष अमजद पठाण, पवई राय, विकी राय, मेघराज मंडलिक, अर्जाक पिरजादे, अराजक पिरजादे, बबलू शेलार, मोडीन अन्सारी, रवी हिरवे, मनोज हिरवे, राममुक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.